असं नाहीये, तुमचा गैरसमज आहे तो। मी प्रत्येक अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहाच्या पायऱ्यांना नमस्कार करूनच सभागृहात जातो। आज देखील आमचे सदस्य पायऱ्यांवर घोषणा देत होते, मी आलो पहिल्यांदा पायऱ्यांना नमस्कार केला, सभागृहामध्ये गेलो आणि मग पुन्हा त्यांच्यामध्ये सामील झालो। त्याच पद्धतीनं मी सभागृहाचं कामकाज संपल्यानंतर किंवा सभागृहातून मी बाहेर पडल्यानंतर जाताना सुद्धा या लोकशाहीच्या मंदिराच्या पायऱ्यांना नमस्कार करतो आणि जातो। त्यामुळं मी पुन्हा येणार नाही असं म्हटलं नव्हतं, मी पुन्हा येईन असंही म्हटलं नव्हतं, परंतु त्यावेळेला मी निषेध नोंदवला होता। ही गोष्ट खरी आहे की मला जाणीवपूर्वक बोलू दिलं जात नाही आणि म्हणून नुसतं सभागृहामध्ये बसण्यात काय अर्थ आहे, म्हणून मी निषेध करून निघून गेलो होतो। मला झलक दिसते की यावेळेला सुद्धा तीच परिस्थिती घडणार आहे, यावेळेला सुद्धा तेच घडणार आहे हे मला दिसतंय आणि म्हणून मी पुन्हा सभागृहात येणार नाही असं नाही। काही लोक हे लोकशाहीच्या मंदिराला साष्टांग दंडवत घालतात आणि लोकशाहीच्या मंदिराची लोकशाहीची विटंबना करतात, त्यातला मी नाही।